मुलांनो काही वेळा आपण खूप छान वागतो इतरांशी नीट बोलतो मात्र काही वेळा आपण नीट वागत नाही नीट बोलत नाही शेजारच्या आजी आजारी होत्या दीपिकाने मोठ्या आवाजात रेडिओ लावला होता शाळेतून आल्यावर रोहन आजीशी एकही शब्द बोलला नाही तसाच खोलीत निघून गेला खोलीचे दारही त्याने बंद करून घेतले आजी रोहनकडे पाहत होती रस्त्यात पाय घसरून पडलेल्या रुचिताला कल्पनाने हात देऊन उठवलं बाबांनी आजोबांची औषधे लगेच आणून दिली दृष्टीहीन असलेल्या मित्राला माधवने गोष्ट वाचून दाखवली बसच्या रांगेत राजू बराच वेळ उभा होता बऱ्याच वेळानंतर आलेला दुसरा मुलगा रांगेत मध्ये घुसून राजूच्या पुढे जाऊन उभा राहिला वरील प्रसंगात कोण चुकीचे वागले आणि कोण बरोबर वागले कल्पनाने बाबांनी माधवने इतरांना मदत केली त्यामुळे त्यांचे वागणे बरोबर आहे दीपिका रोहन रांगेत घुसलेला मुलगा या सर्वांचे वागणे चुकीचे आहे आपल्याला आपली चूक दुरुस्त करता येईल का यासाठी आपण काय केले पाहिजे मुलांनो आपल्याला आपली चूक दुरुस्त करता येते कोणाला बरं नसलं तर आपण त्याची काळजी घेतो कर्णबधिरत्व असलेल्या दृष्टीहीनत्व असणाऱ्या शारीरिक किंवा बौद्धिक मर्यादा असणाऱ्या व्यक्तींना विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती असे म्हणतात अशा व्यक्तींबद्दल माहिती घ्यावी त्यांचा आजार समजून घ्यावा ते बिचारे आहेत असे न समजता त्यांना स्वतःला काम करू द्यावे जरूर असेल तर त्यांना मदत करावी या सगळ्याला मिळून संवेदनशीलता असे म्हणतात अशा सर्व लोकांना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या घरातील म्हातारी मंडळी चटकन बाहेर जाऊ शकत नाहीत स्वतःची सगळी कामे करू शकत नाहीत आपण त्यांची काही कामे करून त्यांना मदत केली पाहिजे काही वेळा म्हाताऱ्या लोकांना आवाजाचा खूप त्रास होतो ते जवळ असताना आपण टी व्हीचा रेडिओचा आपल्या बोलण्याचा आवाज कमी ठेवावा दिवसातील थोडा वेळ तरी त्यांच्याशी गप्पा माराव्यात घरातील किंवा नात्यातील कोणत्याही व्यक्तीला आजार झाला तर प्रथम घरीच काळजी घेऊन उपचार करावेत मात्र त्याचा उपयोग झाला नाही तर वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत तुम्ही रस्त्याने जाताना अंधत्व असणारे व्यक्ती पांढरी काठी घेऊन चालताना बघितले आहेत का कर्णबधिरत्व असणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांशी खुणा करत बोलताना तुम्ही पाहिले आहे का कानाचे यंत्र लावलेल्या व्यक्ती एकमेकांशी बोलताना सावकाश बोलताना पाहिले आहे का पुढील प्रसंग वाचूया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कुशलला चाकाच्या खुर्चीवर बसून जावे लागते समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजून घेण्यासाठी मनीषाला दुसऱ्या व्यक्तीची गरज लागते भावेशने पांढरी काठी हातात घेतली असली तरी रस्ता ओलांडण्यासाठी त्याला इतरांची मदत घ्यावी लागते कुशल मनीषा भावेश या विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती आहेत असे शारीरिक अपंगत्व बरे करण्यासाठी योग्य उपचारांची मदत घ्यावी गंडे दोरे बांधून अपंगत्व किंवा आजार बरा होत नाही ते वापरू नयेत ताईत म्हणजेच काळा दोरा लावलेल्या गळ्यात बांधण्याच्या डब्या वापरू नयेत अंगारे धुपारे उदबत्ती किंवा धूप उजळून केलेली पूड लावणे त्याचा धूर अंगावर घेणे अशा गोष्टी करू नयेत तांत्रिक म्हणजे वाईट किंवा विशिष्ट पूजा करणारे व्यक्ती मांत्रिक म्हणजेच वाईट मंत्र म्हणणारे व्यक्ती यांच्याकडे जाऊ नये त्याचा कोणताही उपयोग होत नाही आजार झाल्यास प्रथम डॉक्टरांकडे जावे योग्य उपचार देणाऱ्या व्यक्तींकडे जावे याचा चांगला उपयोग होतो आपण काय शिकलो काही वेळा आपल्याकडून चुकीचे वर्तन होते मात्र झालेल्या चुका काही वेळा दुरुस्त करता येतात तसेच पुन्हा चूक होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो कर्णबधिरत्व असलेल्या दृष्टीहीनत्व असणाऱ्या शारीरिक किंवा बौद्धिक मर्यादा थोड्या कमतरता असणाऱ्या व्यक्तींना विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती असे म्हणतात अशा व्यक्तींबद्दल माहिती घ्यावी त्यांचा आजार समजून घ्यावा ते बिचारे आहेत असं न समजता त्यांना स्वतःला काम करू द्यावे जरूर असेल तर त्यांना मदत करावी या सगळ्याला मिळून संवेदनशीलता असे म्हणतात पारिभाषिक शब्द कर्णबधिरत्व दृष्टीहीन संवेदनशीलता विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती तांत्रिक मांत्रिक स्वाध्याय प्रश्न एक पुढील विधाने वाचा कोणती विधाने बरोबर व कोणती चुकीची ते लिहा परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून संचितचे आईबाबा त्याला खूप ओरडले ते संचितशी तीन चार दिवस बोललेही नाहीत कविताने सुषमा भाभींच्या बागेतील गुलाबाचे फूल त्यांना न विचारता तोडून नेले आजीच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते महिनाभर परागने तिला दररोज वर्तमानपत्र वाचून दाखवले दुकानाच्या रांगेत उभ्या असलेल्या आजोबांना सर्वांनी दुकानात आधी जाण्याची परवानगी आनंदाने दिली कर्णबधिरत्व असलेल्या सचिन काकांची नुसती किव न करता त्यांना मंडळाने कामावर ठेवले